जो माणूस जन्माला येतो तो, तो माणूस मरणार आहे हे ठरलेलं आहे म्हणजे जेव्हा तो जन्माला येतो त्यावेळेस त्याच्या पाचवीला मरण हे पोजलेलंच असतं पण प्रत्येकाच्या मरणाची एक लेवल ठरलेली असते आता काही मंडळी जी आहेत ती देशासाठी मरतात काही मंडळी समाजासाठी मरतात अशा लोकांना समाज किंवा देश आयुष्यभर लक्षात ठेवतो कायम लक्षात ठेवतो आता काही मंडळी जी आहेत ती त्यांच्या परिवारासाठी त्यांच्या कुटुंबासाठी मरतात आणि जगतात तर त्यांचा परिवार त्यांचं कुटुंब जे आहे ते त्यांना लक्षात ठेवचं त्यांचे फोटो वगैरे घरामध्ये लावत असतं पण समाजामध्ये अशी काही मंडळी असतात ज्यांचा मृत्यू अत्यंत विचित्र अशा पद्धतीने होतो किंवा त्यांचा मृत्यू अत्यंत लाजीरवाना अशा पद्धतीने होतो सोनू यादव नावाचा एक पंचवीस वर्षाचा तरुण आहे याचं लग्न झालेलं आहे त्याचे दोन मुलं आहेत त्याचा सुखाचा संसार शा। आहे सगळं काही आनंदाने चाललेलं आहे आणि हा जमशेदपूर या ठिकाणी ट्रक चालवण्याचं काम करतो आहे एका बाजूला चांगलं काम चाललेलं आहे दुसऱ्या बाजूला त्याची पत्नी आणि मुलं आहेत आणि हे पत्नी आणि मुलं गावाकडे म्हणजे त्याच्या गावाचं नाव आहे केतरुसिंघा नावाचं गाव तर त्या गावामध्ये हे राहत आहेत त्यांच्याबरोबर ती मग बाकीची मंडळी म्हणजे स त्या त्याचे आईवडील किंवा त्याचे भाऊ बहीण वगैरे सगळी मंडळी तिथं राहत आहेत आणि हा आपला तिकडं ट्रक चालवायचं काम करतो आहे आता रंगपंचमीचा सण आलेला होता त्यामुळं हा सोनू जो आहे तो होळीसाठी रंगपंचमीसाठी गावाकडे आलेला आहे आता आपला नवरा आला त्यामुळे बायकोला आनंद झाला आहे मुलांना आनंद झालेला आहे आईवडिलांना आनंद झाला आहे भाऊ बहिणींना आनंद झालेला आहे आणि या सगळ्या घरामध्ये आनंदाचं वातावरण तयार झालेलं होतं आणि याचवेळी तारीख आहे अठरा मार्च दोन हजार बावीसला वार होता शुक्रवार आणि यावेळेस सोनूला कोणाचा तरी फोन आला आणि फोन आल्यानंतर सोनू घराच्या बाहेर पडला आता तो घराच्या बाहेर पडला जो गेला तो रात्री माघारी आला नाही त्याच्यानंतर आता घरातली मंडळी वाट बघत होती पण तो काय आला नाही दुसरा दिवस उजाडला सकाळचे साधारण सहा सात वाजले होते आणि यावेळी गावामध्ये काहीतरी गडबड झालं आहे असं जाणवत होतं आणि त्यावेळेस सोनूच्या घरी कोणीतरी पळत पळत आलं आणि त्यांनी सांगितलं की सोनूची डेड बॉडी रेल्वेच्या रुळावरती पडलेली आहे आता हे ऐकल्यानंतर घरातली मंडळी धावत पळत कसे का होईना ते त्या रुळापर्यंत पोहोचले तर त्या ठिकाणी सोनूचा मृतदेह पडलेला होता त्याच्यावर कुणीतरी धारदार शास्त्रानं वार केलेले होते त्याची हत्या केलेली होती पोलीस त्या ठिकाणी आलेले होते पोलिसांनी त्या ठिकाणी घटनास्थळाचा पंचनामा सुरू केलेला होता आता यावेळेस पोलिसांना असं समजलं की ही जी हत्या आहे ती हत्या एका शेतामध्ये करण्यात आलेली आहे आणि तो जो मृतदेह आहे तो मृतदेह त्या ठिकाणी ओढत ओढत फरफटत फरफटत आणला आणि तो त्या रोळावरती टाकलेला आहे असं तिथं स्पष्ट दिसत होतं आणि याच वेळी त्या जवळचा एक तलाव होता त्या तलावामध्ये कुणीतरी असं पाहिलं की तिथं एक गाडी आहे आणि मग ती पोलिसांना कळवलं पोलीस त्या ठिकाणी गेले त्यांनी ती गाडी बाहेर काढली आता ही जी गाडी आहे ती टू व्हीलर होती ती टू व्हीलर सोनूची होती आणि याच गाडीवरती बसून सोनू घराच्या बाहेर पडलेला होता पोलिसांनी जी गाडी ताब्यात घेतली आणि ही जी बॉडी आहे ती पोस्टमॉर्टमला पाठवली आता पोलिसांनी घरच्यांकडून माहिती घ्यायला सुरुवात केली आता यावेळेस घरच्या लोकांनी सांगितलं की सोनूची बॉडी जी आहे ती बॉडी बेलागाव मध्ये सापडली किंवा बेलागावचा जो भाग आहे त्या भागामध्ये सापडली आता या बेलागावमध्ये सोनूची मा म्हणजे सोनूच्या बायकोचा मामा आणि त्याचा परिवार राहतो आहे म्हणजे तो मामा मामाची बायको मामाचा मुलगा मामाची मुलगी अशा पद्धतीनं तिथं आहेत आणि त्यांनीच सोनूला कोणीतरी फोन केलेला आणि सोनूला बोलून घेतलेलं आणि त्यांनीच याची हत्या केलेली आहे अशा पद्धतीचा आरोप सोनूच्या घरच्यांनी लावलेला होता आता यामुळे मग पोलिसांनी सोनूच्या बायकोचा जो मामा आहे हिरालाल यादव त्याला त्याची बायको कौशल्या त्यांचा मुलगा आणि त्यांची मुलगी तिचं नाव आहे प्रियंका या सगळ्या मंडळींना ताब्यात घेतलं त्यांच्याकडून कसून चौकशी केली आणि यावेळेस आता ही मंडळी काय अशी काही टिपिकल गुन्हेगार वगैरे नव्हते त्यामुळे पोलीस आपली चौकशी करतायत हे पाहिल्यानंतर ही मंडळी घाबरलेली आहेत आणि या मंडळींनी मग जे काही घडलं ते सगळं पोलिसांना सांगितलेलं आहे तर सोनू यादव याची बायको त्या बायकोचा मामा त्या मामाची एक मुलगी ती मुलगी म्हणजे प्रियंका आता ही प्रियंका त्या बायकोची काय झाली मामे बहीण झाली आणि ह्याची कोण झाली तर मामे मेहुनी झाली ही मामे मेहुनी म्हणजे प्रियंका तर ती बेलागावात राहत होती आणि ही मेहुनी आता मी मेहुनीच म्हणतो इथून पुढं ही मेहुणी मामे मेहुणी ही मेहुणी आणि हा दाजी या दोघांच्या मध्ये अगदी जवळचे संबंध सुरू झालेले होते आणि दोघांनीही सार्वजनिक लाज सोडलेली होती म्हणजे आपलं लग्न झालंय आपल्याला बायको आहे आपल्याला मुलं आहेत या गोष्टीची जाणीव या सोनूला नव्हती आणि आपण आपल्याच बहिणीच्या नवऱ्याबरोबरची संबंध ठेवून त्याचा संसार उद्ध्वस्त करतोय याची जाणीव या प्रियंकाला नव्हती आणि दोघंही निर्लज्जपणे एकमेकांना गुपचुपणे भेटत होते आणि त्यांचे अनैतिक संबंध चाललेले होते आता हा प्राणी कधीकधी घरी सांगायचा मी गाडीवरती चाललोय वगैरे वगैरे आणि इकडं भेटायला आणि त्यांची लफड्याची गाडी जी आहे ती चालू असायची आता ह्या सगळ्या गोष्टींची कुणकुण कारण अशा गोष्टी काही लपून राहत नसतात त्यामुळे त्या सगळ्याची कुणकुण दोन्ही घरी समजलेली होती समजल्यानंतर मग घरामध्ये गोंधळ वाद जे काही टिपिकल पद्धतीने होतं त्या पद्धतीनं तिथं झालेला होता त्यानंतर मग यांना समजून सांगणं वगैरे असे पण प्रकार झालेले होते पण कसं असतं एक वेळ कुत्र्याचं शेपूट असतं ना ते सरळ होऊ शकतं पण अशी नालायक वागणारी अनैतिक संबंध ठेवणारी मंडळी सरळ वागू शकत नाही सुधरू शकत नाहीत आणि त्यामुळे ती मंडळी सुधारली नाही कुणी घरच्यांनी सांगा दारच्यांनी सांगा तरी पण त्यांनी हे जे अनैतिक संबंध होते ते असे चालू ठेवलेले होते आता ज्या वेळेस हा सोनू होळीसाठी गावाकडं आला होता त्यावेळेस आता त्याचं सगळं लक्ष कशावर पाहिजे आपल्या कुटुंबावरती पाहिजे बायकोवरती पाहिजे मुलांवरती पाहिजे संसारावरती पाहिजे त्याचं सगळं लक्ष होतं त्या मेवनीकडं आणि रात्रीचा त्या मेवणीला भेटण्यासाठी टू व्हीलरवरती हा घराच्या बाहेर पडला बाहेर पडल्यानंतर त्या बेला नावाच्या गावामध्ये आला मेवणीकडे आला आता मग यांच्या खाना खुना खुना खाना वगैरे झाल्या कधी भेटायचं काय भेटायचं आणि रात्रीच्या वेळी ज्यावेळी घरातली मंडळी सगळी झोपलेली होती वगैरे त्यावेळेस मग हा मेवना घराच्या पाठीमागे आणि मेवणी घरातनं बाहेर आली यांची कडकडून भेट झाली त्यानंतर हे दोघंही अंधारामध्ये शिरले आणि त्या अंधारामध्ये या दोघांचा रातयोग चालू झाला आता हा जो रातयोग आहे त्याची योगासनं चालू झाली वेगवेगळ्या पद्धतीची योगासनं चाललेली होती आता हे सगळं चालू असताना कदाचित त्याचा काहीतरी आवाज झाला असेल आणि घरातल्या लोकांना शंका आली मुलगी घराच्या बाहेर गेली आणि त्यामुळे मग घरातली जी मंडळी होती ती मंडळी जी आहेत ती मंडळी बाहेर आलेली आहेत आणि त्यांनी हा उजेड केला उजेड केल्यानंतर पाहिलं तर ही मेहुणी आणि हा दाजी आणि यांची चाललेली रातची योगासनं हे सगळं पाहिलं आणि हे जे दोन जीव आहेत ते प्रचंड गांगरलेले होते घाबरलेले होते आणि आपली योगासनं त्यांनी आटोपती घेतली होती कपडे घालण्याचा त्यांचा प्रयत्न चाललेला होता आता हे सगळं पाहिल्यानंतर तो जो मामा आहे त्या मामाला त्या मामाच्या बायकोला म्हणजे मामीला त्यानंतर त्यांच्या मुलाला प्रचंड राग आलेला आहे तळपायाच्या एक मस्तकात गेली कारण या नालायकांना सांगत होतो अशा पद्धतीनं वागू नका अशा पद्धतीनं संबंध ठेवू नका तरी पण हे लोक अशा पद्धतीनं यांचा रातयोग योग चाललेला होता आणि त्यामुळे मग यांना क्रोध आलेला आहे आणि घरामधून एक धारदार शस्त्र आणलं गेलं आणि त्या सोनूला मारायला ही मंडळी धावलेली आहेत आता आपला मामा किंवा मामे सासरा आणि बाकीची मंडळी आपल्याला मारायला धावत हे पाहिल्यानंतर हा जो सोनू आहे तो कपडे घालता घालता त्या ठिकाणावरून पळायला लागला पण तरीही या मंडळींनी त्याला पकडला पकडल्यानंतर धारदार शस्त्रांनी शेतामध्येच त्याची हत्या केली हत्या केल्यानंतर त्याची जी बॉडी आहे ती बॉडी फरफटत फरफटत आणली रेल्वे रुळावरती टाकली आणि त्या ठिकाणी तिथून निघून गेली आणि त्याची जी टू व्हीलर होती टू व्हीलर ती तलावामध्ये टाकून दिली आणि ही मंडळी घरी आली आता दुसरा दिवस उजाडला दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणचे जे रुळ होते त्या रुळांची पाहणी करणारा ट्रॅकमॅन जो होता तो तिथं आलेला होता तर ती पाहणी करत असताना त्यानं ही बॉडी बघितली बॉडी बघितल्यानंतर त्यानं पोलिसांना कळवलं आणि नंतर ही बातमी सगळं सर्वत्र पसरली सगळ्या गावामध्ये पसरली आणि त्यानंतर मग हिकडली मंडळी तिकडली मंडळी सगळी आलेली आहेत आणि शेवटी मारेकऱ्यांपर्यंत पोलीस पोहोचलेले होते आता या सगळ्या प्रकरणामध्ये एका सुकन्याच्या अनैतिक संबंधामुळे तिचा बाप तिची आई आणि तिचा भाऊ हे तिघंही जेलमध्ये गेलेली आहेत आणि एका पतीच्या अनैतिक वागण्यामुळे त्याची पत्नी विधवा झालेली आहे त्याची मुलं अनाथ झालेली आहे आणि याचा स्वतःचाही जीव गेलेला आहे तात्पर्य काय तर जी मंडळी चुकीचं वागतायत त्यांना अशाच पद्धतीनं जगायला आणि अशाच पद्धतीनं मारायला लागतं आणि अशी मंडळी आपल्या स्वतःचं वाटोळं तर करून घेतातच घेतात गयाता पण आपल्याबरोबर ते आप सुद्धा वाटोळं करून टाकतात आता ही सगळी जी घटना आहे ती घटना झारखंड या ठिकाणचा कोडरमा नावाचा जिल्हा आहे त्या ठिकाणी अठरा आणि एकोणीस मार्च या दोन दिवसामध्ये म्हणजे अठरा एकोणीस मार्च दोन हजार बावीस या काळामध्ये घडलेली होती आता ही जी घटना आहे ती घटना त्या सगळ्या लोकांसाठी प्रचंड मोठा धडा आहे जी माणसं बाहेर अशा पद्धतीनं वागतात जी माणसं अनैतिक संबंध ठेवतात त्यांच्यासाठी हा सगळ्यात मोठा धडा आहे आता हे सगळं पाहून हे सगळं ऐकून जी मंडळी सुधारली ती मंडळी सुधारली त्यांना आनंदी जीवनाच्या हार्दिक शुभेच्छा पण जी मंडळी सुधारली नाहीत त्यांना अगोदरच भावपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद जय हिंद